नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे रेसिपी शेअर न करता आपल्याला किचनमध्ये काम करताना नेहमी उपयुक्त ठरतील अशा काही छोट्या छोट्या टिप्स मी शेअर करणार आहे फार वेळ न घालवता लगेच सुरुवात करू तर पहिली टिप आहे नाश्त्यासाठी सगळ्यांकडे बऱ्याचदा पोहे होत असतील नाही का हे पोहे करताना कधी कधी काय होतं पोहे जास्त भिजवले जातात आणि मग त्यांचा लगदा होतो आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये पाणी जास्त झालंय तेव्हा तीन ते चार चमचे डाळे म्हणजेच फुटाणे घ्यायचे ते असे जाडसर ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत असं खलबत्त्यामध्ये न वाटता तुम्ही मिक्सरवर जरी एकदा दोनदा फिरवून घेतलं तरी चालतं हे बघा हे असे जाडसर वाटून घेतले ही डाळी लागेल तसे तुम्ही या पोह्यांमध्ये घाला यामुळं काय होतं पोह्यांमध्ये जे जादाचं पाणी आहे ते डाळ्यांमध्ये ओढलं जातं आणि त्यामुळं पोहे असे मोकळे व्हायला मदत होते हलक्या हातानं हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं पोहे जास्त तुटले नाही पाहिजेत एक दोन मिनिटं हे असंच राहू देत मग पोह्यांमधलं जादाचं पाणी जे आहे ते डाळ्यांमध्ये ओढलं जाऊन पोहे असे काहीसे मोकळे सुटे होतात आता नेहमीप्रमाणे या पोह्यांना फोडणी देऊ शकता डाळी घातल्यामुळं पोह्यांची चव सुद्धा खूप छान येते त्यामुळं इतर वेळी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे डाळे घालून पोहे करू शकता पोहे असे छान मोकळे सुटे सुटे होतात आता दुसरी टीप ताजा मटार जेव्हा आपण पुलावमध्ये किंवा भाज्यांमध्ये वापरतो तेव्हा तो, ते तो जर का फोडणीमध्ये तसाच वापरला तर तो काहीसा कडक होतो शिवाय तो सुरकुतो आणि त्याचा हिरवा रंग सुद्धा काहीसा कमी होतो त्यामुळं फोडणीमध्ये घालण्यापूर्वी तो एकदा उकळत्या पाण्यातून काढायचा आणि मग फोडणीमध्ये वापरायचा मटारचा हिरवा रंग भाज्यांमध्ये किंवा पुलावमध्ये घातल्यावर शेवटपर्यंत असाच हिरवा राहण्यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालू शकता एखाद मिनिटानंतर गॅस बंद केला हे बघा मटारचा हिरवा रंग अजून खुलून येतो आता निथळून घेतला आहे आणि मग जेव्हा भाज्यांमध्ये फोडणीमध्ये हा मटार घालतो तेव्हा तो असा छान हिरवागार राहतो तिसरी टीप म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर निवडतो तेव्हा तिच्या सोबत कोथिंबीरीची जी देठं आहेत ती सुद्धा काढून बाजूला ठेवायची आहेत आणि मग वाटण बनवताना किंवा चटणी बनवताना त्यामध्ये ही देठं घालायची यामुळे काय होतं देठांची पोषण मूल्य सुद्धा मिळतात शिवाय कोथिंबीरीच्या देठांचा वासही वाटणाला खूप छान येतो आणि आता तर उन्हाळा येतोय तेव्हा कोथिंबीर जपूनच वापरावी लागते तेव्हा हे नक्की करून बघा यानंतर आली आपली चौथी टीप मधल्या वेळेत खाण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा चिवडा आपण घरामध्ये बनवत असतो हा चिवडा जेव्हा संपत येतो तेव्हा त्याच्या तळाशी बराचसा मसाला शिल्लक राहतो यामध्ये चुरमुरे असतात डाळे शेंगदाणे चिवड्यामध्ये घातलेला लसूण कढीपत्ता धणे तीळ असा बराचसा मसाला तळाशी शिल्लक राहिलेला असतो किंवा कधी कधी काय होतं डब्यातला शेवटचा जो चिवडा असतो तो मऊ पडतो हा मसाला टाकून न देता तुम्ही थालपीठामध्ये वापरू शकता असा मऊ पडलेला चिवडा सुद्धा तुम्ही थालपीठामध्ये घालू शकता हा मसाला जर का तुम्ही थालपीठामध्ये घातला तर तुम्हाला हळद लाल तिखट जिरे धणे तीळ हे सारं काही घालायची आवश्यकता नाही यामध्ये बरंचसं मीठसुद्धा असतं त्यामुळं याला थालपीटाचा मसाला म्हणू शकता हे साहित्य थालपीठामध्ये घातल्यामुळं ते वायाही जात नाही आणि यापासून केलेलं थालीपीठ अगदी खमंग लागतं हे थालीपीठ करण्याची सविस्तर कृती यादी मी दाखवली होती या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आता पाचवी भरीत करण्यासाठी वांग वांग आपण भाजून भाजून घेतो घेताना त्याला तेल लावून घेतलं आणि काटा चमच्यानं किंवा चाकून त्याला असे टोचे मारून घेतले की वांग व्यवस्थित भाजलं जात हे जर का तुम्हाला माहिती असेल तर वांग्याची साल पटकन निघण्यासाठी वांगी भाजून झाली की ती लगेच एखाद्या बाऊलमध्ये काढून झाकून ठेवून द्यायची पाच सात मिनिट हे असंच राहू देत झाकण ठेवल्यामुळं वांग जर का कुठे कच्च राहिलं असेल तर ते वाफलं जात आणि याची साल सुद्धा वांग्यापासून लगेच बाजूला होते वांगेची साल खूप पटकन निघते आता सहावी टीप बिर्याणी किंवा पुलाव करताना आपण भात वेगळा शिजवून घेतो मग हा शिजलेला भात आपण चाळणीमध्ये निथळून घेतो तेव्हा हे जे निथळलेलं पाणी आहे ते तुम्ही सूप करण्यासाठी किंवा नॉनव्हेजच्या रशामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये सुद्धा वापरू शकता या पाण्यामध्ये गरम मसाल्यांचा सुद्धा स्वाद असतो शिवाय यामुळं भाजीला दाटसरपणा येतो हे पाणी सूपमध्ये किंवा रशामध्ये वापरल्यावर दाटसरपणा येण्यासाठी दुसरं काही घालायची आवश्यकता नाही आता सातवी टीप छोले राजमा वाटाणा अशी कडधान्य लवकर भिजत नाहीत त्यासाठी ती भिजवताना त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आणि मग भिजवायचं म्हणजे ती व्यवस्थित भिजतात ही जी कडधान्य आहेत म्हणजे छोले राजमा वाटाणा ती व्यवस्थित भिजली तरी मऊ शिजत नाहीत त्यासाठी यामध्ये गरम पाणी घातलं की अगदी छोटासा तुरटीचा खडा घालायचा आहे तुरटी जर का नसेल तर त्याऐवजी चिमूटभर खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता झाकण ठेवून कमीत कमी सहा तास हे भिजू देत यानंतर तुम्ही जेव्हा हे शिजवून घ्याल तेव्हा ही कडधान्य व्यवस्थित शिजतात आता शेवटची टीप साजूक तूप जर का जास्त दिवस राहिलं तर त्याला खराब वास येतो तुपाला वास येऊ नये म्हणून तूप कडवून झालं किंवा तयार तूप जर का असेल तर ते थोडंसं पातळ करून घ्या आणि मग यामध्ये दोन तीन वेलदोडे असे ठेचून घेतले वेलदोडे सोलून घेतले आहेत हे सोललेले वेलदोडे तुपामध्ये घालायचे आहेत यामुळं तूप जरी जास्त दिवस राहिलं तरी त्याला खराब वास येत नाही त्याचप्रमाणे या आठही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद